दागिने बनविण्याच्या बहाण्याने महिलेच्या आवाजात सोनाराला फोन केला. बांगड्या बनवण्याची खोटी ऑर्डर देत 4 लाख रुपयांचे सुट्टे पैसे देखील हवे आहेत असं म्हणत त्याने सोनाराला एका रुग्णालयाजवळ बोलवला. त्यानंतर बांगड्यांची माप घेण्यासाठी सोनाराने पाठवलेल्या माणसाच्या हातून पैसे घेऊन त्यानं पोबारा केला. बांगड्यांची ऑर्डर व सुट्टे पैशांच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सोनाराने पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत 3 दिवसात आरोपीसह त्याच्या मित्राला अटक केली. अगदी चित्रपटाच्या कथेला ही लाजवेल अशी धक्कादायक घटना मेरा भाईंदर मध्ये घडली आहे. मनीष आंबेकर आणि त्याचा जोडीदार अनवर अली शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाईंदर पूर्वला नवघर रोडवर असणाऱ्या श्रीराम ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात एका अनोळखी महिलेनं फोन केला. मी डॉक्टर कदम यांची बायको बोलत असून मला 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या बनवायच्या आहेत, तसेच 4 लाख रुपयांचे सुट्टे देखील हवे आहेत असं सांगितलं. तुमच्या माणसाला आशीर्वाद हॉस्पिटल जवळ पाठवून द्या, मी तिथेच आहे असं देखील ही महिला म्हणाले. दरम्यान ठरल्याप्रमाणे सोनाराने आपल्या विश्वासू माणसाला बांगड्यांचे माप घेण्यासाठी पाठवले. त्याचबरोबर सोबत 2 लाख रुपयांचे सुट्टे पैसे म्हणजेच 500 रुपयांच्या नोटा पाठवल्या. सोनाराचा माणूस माप घेण्यासाठी आला असता आरोपीने त्याच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. बांगड्यांची ऑर्डर व सुट्टे पैशांच्या नावाखाली सोनाराची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दुकान मालकाने नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच नवघर पोलिसांनी 2 दिवसात आरोपींचा शोध घेतला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. नवघर रोड येथे श्रीराम ज्वेलर्स या ठिकाणी दिनांक 7/5/2023 रोजी एक सायंकाळी 7:30 दुकानामध्ये फोन आला आणि आशीर्वाद हॉस्पिटलमधून मी कदम डॉक्टर यांची मिसेज बोलते असा महिलेचा आवाज काढून सांगितलं की तो मला सोन्याच्या साधारण एक 2 लाख रुपये किमतीच्या म्हणजे 4 तोळ्याच्या वजनाच्या बांगड्या पाहिजेत. त्याची किती किंमत होईल त्याबाबत सगळे विचारपूस त्यांनी फोनवर केली आणि माझ्याकडे थोडं काम आहे, मी दुकानात येऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन चॉईस करून मला 4 तोळ्याच्या वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आशीर्वाद हॉस्पिटलचे घेऊन पाठवून द्या, मी तुम्हाला तिथं जागेवर पैसे देऊन टाकते असं त्या महिलेने सांगितल्यानंतर फिर्यादी चेतन राजकुमार जैन श्रीराम ज्वेलर्स यांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून त्या महिलेने ज्या पद्धतीने फोनवर कन्व्हिन्स केलं की त्यांना असं वाटलं की हा सदर फोन हा आशीर्वाद हॉस्पिटल इथूनच आलेला असल्याने आणि तो डॉक्टर कदम यांच्या मेसेजचा असल्या असा विश्वास ठेवून त्यांनी त्या विश्वासावर लगेच त्यांच्याकडे असलेल्या डिझाईनच्या 4 तोळे वजनाच्या अशा 2,80,000 रुपये किमतीच्या अशा बांगड्या त्यांना सांगितलं की बनून लगेच त्या ठिकाणी पाठवल्या त्यांच्याकडे ज्या उपलब्ध होत्या. आशीर्वाद हॉस्पिटल ते गेल्यानंतर फिर्यादी यांच्या दुकानात काम करणारा इसम त्या ठिकाणी त्या बांगड्या घेऊन जात असताना त्या महिलेने सांगितले की माझ्याकडे 2,000 रुपयेच्या नोटा आहेत, असे माझ्याकडे 4 लाख रुपये आहेत, तर तुम्ही 2 लाख रुपये घेऊन पाठवा आणि मी तुम्हाला 4 लाख रुपये देते. फिर्यादी यांनी त्या पुन्हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवला की प्रतिष्ठित डॉक्टर आहे आणि असं सांगताय की माझ्याकडे 2,000 रुपयाच्या नोटा आहे आणि 4 लाख रुपये आहेत, मी तुम्हाला 4 लाख देते आणि तुम्ही मला कॅश 2 लाख रुपये द्या आणि बांगड्या द्या. तर त्यांच्या फिर्यादी चेतन जैन श्रीराम ज्वेलर्स यांनी त्या त्यांच्याकडे कामाला असलेल्या इसमाकडे कामगाराकडे 2 लाख रुपये कॅश आणि 4 सोन्याच्या बांगड्या अशा दिल्या. त्या ठिकाणी त्यांना डिलिव्हरी करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तो त्यांच्या दुकानात काम करणारा इसम आशीर्वाद हॉस्पिटल येथे गेला, साई आशीर्वाद हॉस्पिटल येथे. तिथे गेल्यानंतर तो एक इसम खाली उभा होता. त्या एक इसमाने विचारले त्यास की तुम्ही श्रीराम ज्वेलर्सतून आलेत का? तर त्या दुकानदाराच्या इथून आलेल्या इसमाने हो बोलले, मी श्रीराम दुकान श्रीराम ज्वेलर्स इथून आलेलो. हो बोलले की मला डॉक्टरांनी सांगितलेले.